आपण शिवाला आणि अशुला बोलवल्या सगळं जोरदार ताया शिवा आणि अशुसाठी झाल्या पाहिजे. तुम्हाला शिवा ही मालिका किती आवडते हे कळण्यासाठी जर एकदा जोरदार ताया जर आम्हाला मिळाल्या तर आम्हाला कळेल की तुम्हाला ही मालिका किती आवडते. मनापासून प्रेम करते त्याच्यावर आणि तिला हे सगळं दिसतं की तिची बहीण आणि जो छकुला आहे तिचा त्यांचं लग्न होणार आहे त्यामुळे सध्या तिचा प्रेमभंग झाला एवढं तर खरं. पण त्या ती प्रेमभंगाला कसं पुढे जाऊन काय काय करेल किंवा किती शांत राहील किंवा किती त्याच्याशी मैत्री ठेवेल किंवा नाही ठेवणार किंवा काय कसं होईल ते पुढे बघत राहिलं पाहिजे किंवा शिवा म्हणून मी काय करीन ते ऑफकोर्स सिरियल मधनं बघून कळेल तुम्हाला. आता येत्या 27 तारखेपासून लग्न सप्ताह होणार आहे बरोबर आहे की नाही. या तीनही मालिकांमध्ये आपल्याला लग्नाचे काही वेगळे वेगळे क्षण आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत. लग्न होणार आहे नाही होणार आहे हे सगळं हेच सांगतील बरं का. आम्ही काही त्याच्यामध्ये पडणार नाही होत कारण यांनाच ते उत्तम पद्धतीनं माहिती आहे खरंच करणार आहेत की नाही बरोबर आहे. आमचं लग्न होणार आहे की नाही हाच मुद्दा आहे पण मी इतक्या गोड पद्धतीने केळवण करताय म्हणून शिवा तिचं मनातल्या मनात केळवण तर करते पण आमचं लग्न होणार आहे की नाही हे बाबा माहित नाही मला कारण की किती जणांना वाटतं यांचं लग्न व्हायला पाहिजे सगळ्यांना वाटत आणि जर यांचं लग्न झालं तर आहेर घेऊन किती जण जाणार तिथे काही लोकांनी हे करेक्ट आहे बोलवायला कशाला हवं पण शिवाला यांचं म्हणणं काय लग्नात जाऊ हळदीला बोलू अरे तुमच्यासारखी माणसं जर हळदीला आली त्याच्यानंतर ती समोरची पार्टी घाबरलीच पाहिजे. वा वा बरं पण तुम्ही कोणाच्या बाजूने आहे शिवाच्या बाजूने आहात की छकुल्याच्या बाजूने कोण 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 आशूच्या बाजूने कोण आशूच्या बाजूने तुम्ही आशूच्या बाजूने आशू आवडलं तुम्हाला खूप बर ठीक आहे हरकत नाही. बरं आता या दोघांचं लग्नही होणार आहे तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता बिनधास्त काही प्रॉब्लेम नाही. हळदीला बोलवणार का हळदीला काय मेन्यू असणार काही विचारू शकता तुम्ही असं काय आज आपल्या तावडीत सापडली आहे टेन्शन नाही घ्यायचं काहीच आणि तुम्हा सगळ्यांना बोलवायला हवं हे महत्वाचं बरोबर ना. आणि लग्न व्हायलाच हवं पण हे आशूला कसं काय कळणार पण की हिची बहीण आहे आणि हिच्याच बहिणीबरोबर तुझं लग्न आहे आणि तिची बहीण योग्य आहे का शिवा योग्य आहे कसं करणार तुम्हाला काय वाटतं कसं सांगायला पाहिजे. नाही ना पण हिने सांगायला कसं पाहिजे किंवा कसं कळलं पाहिजे प्रपोज तुमचं लव्ह मॅरेज आहे का बरं या जरा आम्हाला सांगा बरं कसं प्रपोज करतात ते यांचं बरं आहे आपलं कोणी बर तुम्हाला आवडेल त्याला कर बर कसं करायचं जरा दाखवा बर आशू हा खरंच तुम्हाला खूप आवडतो रडू नका रडू नका प्लीज आय लव्ह यू शिवा आता शिवाने करायला पाहिजे असं तू शिवाला करतोय प्रपोज असंच करायला हवं ना किंवा शिवा आहे ना शिवा शिवा कसं प्रपोज करेल बरोबर की नाही म्हणजे जसं प्रपोज करेल ना म्हणजे जंगलात गाडी घेऊन जाईल आणि तिथे थांबवे आता हो बोल नाही तर इथे सोडून जाते तुला कसं करेल शिवा प्रपोज आपण जरा बघूया सगळ्यांचा खास शिवाला अजून ते उमगलंच नाही कसं बोलावं त्याच्याशी पण आज तुम्ही सगळे एवढे माझ्या सपोर्टला
प्रयत्न कर काहीतरी प्रयत्न फक्त आला आणि जेवून गेलं असं कसं वाटतं भाई चकुल्या भाई एक्सप्लेनेशन आहे पण बऱ्याच गोष्टी करतो पण भाई हे माझा पेटंट आहे त्याच्यामुळे भाई चकुल्या भाई कसं म्हणली अरे भाई पुण्याचे बोलीन ते कदाचित कळेल ना तर भाईच्या मुला मला तो खूप आवडतो मनापासून आवडतो तू आपल्या गाडीत बस आपण लॉंग ड्राईव्हला जाऊ आता चकुल्याचं उत्तर काय ते तर दिलंच नाही काय सांगतेस एवढा सरप्राईज खूप मोठा सरप्राईज मला वाटलं होतं आपल्यात मैत्री आहे उत्तर मागणंच येत आहे हा बर मग काय उत्तर फायनली ओके पण खरं तर गंमत काय चकुल्याचं उत्तर नक्की काय हे आपल्याला लवकरच कळणार आहे माझं आणि दिव्याचं लग्न ठरलंय आणि असं म्हणूया त्या नको दिव्याच्या ऐवजी शिवा झाली आहे माझ्या बरोबर आता इथलाही ते प्रपोज करून टाकतो काय जरा जोरदार काय झालं पाहिजे चला हा काय काय लोकांना आता आपले दिवसच आठवते असंच वाटतं अरे इथे नवऱ्यापेक्षा वरती चोरा झाला त्याला इच्छा आहे त्याला इच्छा आहे चला किंवा तुला येता येता कुणी वेगळं आवडले का कसंही सांग आपली शिवाच आवडली तर शिवा मला असं वाटत होत की आपल्यात खूप मैत्री आहे पण ह्या मैत्रीचं रूपांतर आता आय थिंक प्रेमात होत आहे तुला तू खूप खूप आवडतेस तुझी दाशिंगिरी तुझी दादागिरी तुझी भाईगिरी तुझा मन मोकळेपणा तुझं वागणं बोलणं हे जगा वेगळं आहे आणि ते जगा वेगळं वागणं बोलणं मला खूप आवडतं शिवाय मी तुझ्यावर प्रेम करतो हा बरोबर हा हा बरोबर प्रश्न विचारलाय ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 27 तारखेनंतर 27 तारखेनंतर तुम्हाला मिळणार काळजी करू नका जेवढा गुंता आहे तेवढा सगळ्यांना सोडवला जाणार आहे आणि शिवट हा तुमच्या मनासारखाच होणार आहे तयारी बघितली का केवढी केली तयारी झाली आहे बोलल्यावर चढला हा मुलगा नाही हो मला माहिती आहे बर काय कोण कोण घेतो पहिला उभा नाही अरे व्यवस्थित सोन्याच्या ताटात चांदीची वाटी सोन्याच्या ताटात चांदीची वाटी नाव घेतो आपल्या डॅशिंग शिवासाठी छान मला पण सांग तू आल्या बदल मेथीची भाजी नको भाजीत भाजी मेथीची वाट्या बदल तू नाव घेते
नाव घेते चकुल्याच, केवळ होणार प्रेमाच. वा वा वा, काय तुझा उत्साह आहे ना, अतिशय दडपण. वा वा, पण मजा. धन्यवाद. आणि तुम्ही दोघांनी खूप मजा आणली या एकंदरीत छोट्याशा सेगमेंट मध्ये सुद्धा. मी तुम्हा दोघांना विनंती करणार आहे की तुम्ही दोघांनी पुन्हा एकदा सहभागी व्हायचं आहे. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप आभार मानते, कारण की इथे येऊन खूप जास्त छान वाटलंय आम्हाला आणि मजा आली. वा वा, थँक्यू सो मच. थँक्यू.